कॅपॅसिटन्स ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक म्हणजे ऑलरेडी आपण चर्चा केली, त्याच्यावर जास्त वेळ चर्चा नाही करणार. दोन चार्ज प्लेट कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटरचं आपण कॉम्बिनेशन पण बघितलं, सिरीज आणि पॅरल. आता इथं काय बघणार आहे, कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक. विदाउट म्हणजे याच्यामध्ये स्पेस मोकळा आहे किंवा एअर आहे. एअरचं डायलेक्ट्रिकची व्हॅल्यू किती असते? 1 असते. ओके, इथं लक्ष घ्या, कन्सिडर आहे टू पॅरल प्लेट कॅपॅसिटर P1 अँड P2. या P1 अँड P2 सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. याच्या आतमध्ये काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सिग्मा इज द चार्ज डेन्सिटी. सिग्मा इज द चार्ज डेन्सिटी. याच्या आउटर रिजन मध्ये, नीट लक्ष द्या, मी काय म्हटलं, आउटर रिजन. आउटर रिजन मध्ये मला काय करायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. ती सिग्मा अपॉन 2 ε0 मायनस सिग्मा अपॉन 2 ε0. इकडलं इकडलं आउटर रिजन मध्ये हे काय होतं? कॅन्सल होतं. म्हणजे आउटर रिजन मध्ये मला काय मिळतं? एची जी व्हॅल्यू आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मला काय मिळते? 0 मिळते. पण याच्या इनर रिजन मध्ये, इनर रिजन मध्ये हीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होती रे? ऍडअप होती. काय होत असती? ऍडअप होती. म्हणजे आपल्याला इकडं बघा, सिग्मा अपॉन 2 ε0, सिग्मा अपॉन 2 ε0 किती येणार? 2 σ/2 ε0. 2 कॅन्सल झालं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सिग्मा अपॉन ε0, आपल्याला ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली. कुठली? दोन पॅरल प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे? E = σ/ε0. पण बाबांना सिग्मा बरोबर मला माहितीये, सिग्मा बरोबर Q/A असत. काय असत? Q/A. मग ती व्हॅल्यू मी इथं पुट अप करतो, तर E = Q/A ε0 हे मला काय मिळालं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळालं. काय मिळालं मला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बट वी कन्सिडर, लेट हियर V be the PD between two parallel plate capacitor, between P1 and P2. हे P1 आणि P2 काय आहे? दोन पॅरल प्लेट कॅपॅसिटर आहे. कुठं आहे? इथं P1 आहे, इथं P2 आहे. यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? D आहे. तर याच्यामधला मला काय पाहिजे? PD काढायचं आहे, म्हणजे व्होल्टेज काढायचं आहे. तर ते व्होल्टेज V = E into D, ED. ते वाला ED नाही, हे ED वेगळं आहे. ओके, E इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, D इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरल प्लेट कॅपॅसिटर. तर आता या ठिकाणी बघितलं आपल्याला, तर देअरफोर व्ही बरोबर ई ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? Q D upon A ε0. ओके, काय Q D upon A ε0 हे मिळालं आपल्याला व्ही. तर काय काढायचं याच्यामध्ये? याच्यामध्ये काढायचं आहे कॅपॅसिटन्स, म्हणजे सी ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? सी ची व्हॅल्यू. सो व्ही नो, काय नो, आता बाबा कधी सोडतो. ओके, सो सी बरोबर Q/V. सी बरोबर काय? Q/V आपल्याला माहितीये. या व्ही ला उचलून इथं टाकू, तर आपल्याला सी किती छान दिसतं बघा. इथं सी बरोबर Q Q डिवाइड बाय Q D A ε0. Q काय झालं? कॅन्सल झालं. त्याला वर पाठवलं तर सी ची व्हॅल्यू काय मिळाली बघा? A ε0/D. एकदम सिंपल डेरिवेशन आहे हे. हे काय झालं? हे कॅपॅसिटन्स झालं. कोणाचं कॅपॅसिटन्स आहे? हे कॅपॅसिटन्स ऑफ पॅरल प्लेटचं. कोणाचं? पॅरल प्लेट. कुठं? विदाउट डायलेक्ट्रिक, म्हणजे याच्यामध्ये काहीही डायलेक्ट्रिक इन्सर्ट न करता आपल्याला हे कॅपॅसिटरची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. ओके.